तर मित्रांनो, आज आपण मस्त वडापाव घरच्या घरी बनणार आहोत. आजची व्हिडिओ मस्त होणार आहे, पूर्ण बघा नक्की. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आज घरच्या घरीच वडापाव बनवणार आहोत. तर तुम्हाला आज दाखवतो मी घरगुती वडापाव कसा तयार करतात. तर मित्रांनो, ही वडापावसाठी आपण बनवली आहे बटाट्याची चटणी, बघू शकता तुम्ही. आणि ही वडापावसाठी लागणारी बेसन पीठ आणि या फ्राईड केलेल्या मिरच्या. तर मित्रांनो, आता आपण बघूया बेसन पीठ कसे तयार करतात. तर आता सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण मस्त बटाटे चटणीचा गोल वडा तयार करून घेऊ. आता त्या वड्याला मस्त बेसन पिठात मिक्स करून तेलात फ्राई करून घेऊ. तर मित्रांनो, फायनली आपला वडा तयार झालेला आहे. आता मस्त आपण पाव घेऊन त्यासोबत खाणार आहे. वडापाव कसा झाला त्याची टेस्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हालाही वडापाव खायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही कुठे वडापाव खायला जाता. आता मस्त आपली वडापावची प्लेट तयार होते आणि आपण वडापाव खाणार आहोत. तर मित्रांनो, घरातला आपला वडापाव तयार झालेला आहे. तर आता मित्र ऐकून बघतो. वडा जास्त चटणी चटणी वगैरे काय बनवलं नाही, फक्त आपली फ्राईड मिरची आहे. खूप मस्त टेस्ट आहे. फर्स्ट टाइम ट्राय केला घरी, पण खूप छान बनवलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ येत असतात. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.